नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट सीरीज या यूट्यूब चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपण मागचाच व्हिडिओ पाहिलेला आहे की राष्ट्रपतींची निवडणूक भाग एक मध्ये आपण काय काय दिलं, राष्ट्रपतीपदासाठीची कोणती पात्रता असायला पाहिजे, कोणत्या कलमानुसार पात्रता सांगितलेली आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतीपदासाठीची पात्रता नमूद केलेली आहे ते पाहिलं, त्याचबरोबर राष्ट्रपती पदासाठी मतदान करणारे मतदार कोण असतात ते बघितलं। आता हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी पाठीमागचा जर खरंच व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहा आणि मग हा व्हिडिओ पहा, कारण राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे तुम्हाला पहिल्यापासून समजेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे की राष्ट्रपती पदाची निवडणूक खऱ्या अर्थानं कशी होते, तो एक मुद्दा, त्याचबरोबर पसंतीक्रम कसा दिला जातो, म्हणजे पहिल्यांदा मतदान पद्धत म्हणून हेडिंग मतदान पद्धत कशी असते, मतदान पद्धत पहिला मुद्दा, ठीक आहे, मतदान पद्धत। त्यानंतर त्या मतदान पद्धतीमध्येच पसंतीक्रम नावाचा प्रकार येतोच। त्याचबरोबर निर्वाचक कोटा कसा ठरवला जातो, म्हणजे राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर खरंच कोण निवडून येणार ते फेरीमध्ये सांगितलं जातं, त्याला निर्वाचक कोटा म्हणतात, तो कसा ठरवतात। त्यानंतर मतांची संक्रमण प्रक्रिया या तीन मुद्द्यावर सगळ्यात महत्त्वाचं आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी आपल्या राष्ट्रपती पदासाठीची जी निवडणूक होते ती कशा प्रकारची होते, अप्रत्यक्ष पद्धतीची राष्ट्रपतींची निवडणूक होते, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार ही आपली असणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक होते। अप्रत्यक्ष म्हणजेच काय, आमदार खासदारांच्या मतावरती निवडून येतात, आपण डायरेक्ट जनता त्यांना मत देऊ शकत नाही, आपल्याला अधिकार नाही, ठीक आहे। मग आपल्याला पहिल्यांदा मतदान पद्धत बघू, जे मतदार आहेत म्हणजे आमदार खासदार विधानसभेचे निर्वाचित आमदार निवडून गेलेले, लोकसभेचे निवडून गेलेले खासदार, राज्यसभेचे निर्वाचित म्हणजे निवडून गेलेले खासदार, हे जे असतात ते मतदान करतात, ते मतदान कसे करतात। आता समजा ही एक मतपत्रिका आहे, गृहित धरू ही मतपत्रिका आहे, सेम या मतपत्रिकेमध्ये एक नंबरचा उमेदवार, दोन नंबरचा उमेदवार, तीन नंबरचा उमेदवार, चार नंबरचा उमेदवार, समजा राष्ट्रपती पदासाठी चार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत असं गृहित धरू, दोनच यावर्षी दोनच होते आणि शक्यतो जास्त संख्या राष्ट्रपती पदासाठी नसते, कारण त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच सर्वसाधारण 100 आमदार खासदारांच्या सह्या लागतात आणि तेवढे अर्ज भरण्यासाठी पाठीशी लागतात, त्यावेळी अर्ज भरू शकतो, निवडून येणं हा अजून पुढचा भाग असतो। मग ही असणारी मतपत्रिका आहे आणि मग हे चार जण ए बी सी डी, समजा ए बी सी डी हे चार व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत आहेत आणि आपण स्वतः, तुम्ही एक गृहित धरा की तुम्ही स्वतः मतदान करण्यासाठी गेलेला आहात, तुम्ही जेवढे उमेदवार आहेत तेवढे पसंतीक्रम देऊ शकता, देण्याचा हक्क तुम्हाला आहे। समजा गृहित धरतो की मी एक मतदार आहे, सध्या नाही मित्रांनो, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतोय, मी एक मतदार आहे आणि मी मतदान करायला गेलो, एक नंबरला ए नावाची व्यक्ती आहे, दोन नंबरला बी, तीन नंबरला सी आणि डी, चार नंबरला डी आहे, ही मतपत्रिका आहे, मला मतदान करायचं आहे, मी एका व्यक्तीला फक्त एक आकडा लिहून सुद्धा येऊ शकतो किंवा चार क्रम सुद्धा देऊ शकतो। मग मी काय केलं, मला वाटलं की यांना पहिलं माझं मत असावं, समजा यांचा कोटा नाही पूर्ण झाला तर दुसरं माझं मत कोणाला, तर समजा मला वाटलं दुसरं यांना असावं, त्यांचाही कोटा पूर्ण झाला नाही तर तिसरं कुणाला, माझं यांना वाटलं, चौथं कुणाला, यांना, म्हणजे मी जेवढे उमेदवार आहेत तेवढे पसंतीक्रम देऊ शकतो, पण पहिल्या फेरीत मत मोजताना माझं मत कुणाला जाणार, या दोन नंबरच्या बी नावाच्या उमेदवाराला जाणार। मित्रांनो समजा तुम्ही म्हणाल एवढं कशाला लांबड लेत बसायचं, एवढं काय तुम्हाला वेळ कशाला द्यायचा, राष्ट्रपती पदाची निवडणूक चालू आहे, एकाच माणसाला द्यावं, दिलं तर काय हरकत नाही, माझं कुठं मत नाही असं आहे, किंवा घटनेनं सुद्धा तुम्हाला बंधन दिलं नाही, समजा ही दुसरी मतपत्रिका आहे, तुम्ही मत द्यायला गेलाय, एक दोन तीन चार,
ए बी सी डी आणि तुम्ही स्वतः मत द्यायला गेलाय. तुम्ही म्हटला की नाही नाही माझं मी एकट्यालाच मत देणार, बाकीच्यांचा विचार नाही करत. तुम्ही विचार केला की सी नावाचा व्यक्ती आहे यालाच एक मत, बस बाकीच्यांचं मी पसंतीक्रम लिहिणार नाही. नाही लिहिलं तरी चालतं, पण तुम्हाला लिहायचंच असेल तर सगळ्यांचे किंवा समजा एकाच्या वेळी दुसऱ्याला पसंतीक्रम द्यायचा असला दुसरा लिहू शकता आणि सगळ्यांचे सुद्धा पसंतीक्रम लिहू शकता, नो प्रॉब्लेम. म्हणजे सगळेच्या सगळे क्रम सुद्धा देऊ शकता किंवा एकाच व्यक्तीला एक क्रम देऊन थांबू शकता किंवा त्यापैकी दोन व्यक्तींना एक दोन क्रम देऊ शकता. पण कोणतंही मत असेल ना ते एकल संक्रमणीय पद्धतीनुसार म्हणतात. त्याचं कारण असं आहे की पहिल्या फेरीमध्ये समजा तुम्ही ज्या व्यक्तीला एक नंबर दिलाय ते त्या व्यक्तीसाठी मत मानलं जाणार. तसे विभागणी मतमोजणी झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा निर्वाचक कोटा पूर्ण होत नसेल तर तुमचं दुसरं मत कुणाला आहे ते मत त्यासाठी गृहीत धरलं जातं आणि म्हणूनही पसंतीक्रम द्यावा लागतो. आणि अशा प्रकारे मतदानाची पद्धत ग्राह्य मानली जाते किंवा होते. ठीक आहे, म्हणजे हे असं मतदान दिलं जातं. निर्वाचक कोटा कुणाला म्हणायचा? निर्वाचक कोटा म्हणजे समजला का हे मित्रांनो? 100% थोडक्यात असं सांगतो, तुम्ही जर पदवीधर उमेदवार असाल, पदवीधर मतदारसंघामध्ये तुम्ही जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना पसंतीक्रम देऊ शकता, नो प्रॉब्लेम. देऊ शकता ना, 100% देऊ शकता. किंवा एकाच व्यक्तीला एक नंबर देऊन मतपत्रिका गुणवून त्या पेटीत टाकून येऊ शकता, तसंही चालतं. म्हणजे विधान परिषदेचा पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघामध्ये आपण जे मतदान करतो ते सुद्धा एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर पद्धतीनुसारच होतं. सेम ती कंडिशन इथं असते, कळतंय? ठीक आहे. आता निर्वाचक कोटा कसा ठरवायचा तो एक महत्त्वाचा मुद्दा. निर्वाचक कोटा नावाचा प्रकार असतो, म्हणजे जेवढी आमदार खासदारांची पात्र मतं आहेत, एकूण पात्र मतं जी मतदान केलं त्यापैकी पात्र ठरली. कारण बाउंड्री बाउंड्रीवर लिहिलं असलं तर काय, लिहिलंच नसलं तर काय सांगता येतं हो, कोण काय करल. हा, तसं असणाऱ्या ते अपात्र ठरलेली मतपत्रिका बाजूला केल्या, जेवढी पात्र मतं ठरली त्याला दोनने भागायचं आणि त्यामध्ये अधिक एक करायचं. याचं जे उत्तर येईल त्याच्यापेक्षा जास्त आकडा किंवा तेवढा जरी आकडा आला तरी सुद्धा पहिल्या फेरीमध्ये ती एक्स वाय झेड व्यक्ती निवडून येऊ शकते. मग असा असणारा निर्वाचक कोटा बघायला पाहिजे. निर्वाचक कोटा मध्ये एकूण पात्र मतं कोणती? आमच्या देशामध्ये आमदार खासदारांची या वर्षीची ठरलेली पात्र मतं आहेत 771 खासदारांची आणि 4025 आमदारांची, भारतातल्या वेगवेगळ्या सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या मिळून त्यांची बेरीज भागिले 2 + 1 केलं. याचा अर्थ जेवढे आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या निम्म्यापेक्षा एकनं जास्त असावा. जेवढे आमदार खासदारांची संख्या पात्र ठरलेली जेवढी मतं आहेत त्यांचं निम्मं करायचं आणि त्याच्यात एक वाढलं पाहिजे. तेवढं झालं की तेवढ्या लोकांनी मत दिलंय हे जाहीर होतं. आता मताचं मूल्य वेगळं वेगळं आहे प्रत्येक राज्याच्या मतांचं मूल्य. ते कसं? लोकसंख्येच्या आधारावर होतं. पण लोकसंख्येच्या आधारावर ते येतीलच, पण प्रत्यक्ष या आमदार आणि खासदारांच्या बेरजेच्या निम्म्यापेक्षा एकनं जरी जास्त सदस्य संख्या झाली तर त्यांचा निर्वाचक कोटा पूर्ण झाला म्हणायचं. आणि हा निर्वाचक कोटा पूर्ण न होता सुद्धा बहुमत होतं, कारण मतांचं मूल्य उत्तर प्रदेश राज्याचं वेगळं, महाराष्ट्राचं वेगळं, केरळचं वेगळं. कारण त्यांच्या असणाऱ्या लोकसंख्येला त्यांच्या असणाऱ्या विधानसभेच्या आमदारांच्या संख्येनं भागलं जातं आणि मग त्यांचं मताचं मूल्य कळतं की ते ज्या त्या राज्यातल्या आमदारांच्या मतांचं मूल्य वेगवेगळं असेल. कारण लोकसंख्या आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे, विधानसभेची सदस्य संख्या प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे, त्यामुळे मतांचं मूल्य वेगळं असेल. काही राज्यांच्या मतांचं मूल्य जास्त आहे, काहींचं कमी आहे. मग मतांच्या मूल्यानुसार जरी तुमचं बहुमत सिद्ध होत असलं तरीसुद्धा जे खासदार आणि आमदारांची मतं पात्र ठरली त्या व्यक्तींची निम्म्यापेक्षा एकनं तरी ज्यादा व्यक्ती तुमच्यासोबत असले पाहिजेत, हे अट आहे, त्याला निर्वाचक कोटा म्हणतात, कळतंय? मग यावर्षीचा विचार केला, निर्वाचक कोटा 771 मतं पात्र ठरली खासदारांची, 4025 आमदारांची मतं पात्र ठरली, भागिले 2 करू, अधिक 1 करायचं. तुम्ही म्हणणार इथं अधिक 1, नाही 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 नाही, हे बेरीज करून त्याला भागिले 2 करायला पाहिजे.
म्हणजे नेमकं काय हो, या वर्षीचे खासदारांची मतं 771 राज्यसभा आणि लोकसभेची मिळून आणि आमच्या 31 विधानसभा भारत देशामध्ये आहेत वेगवेगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 4025 मतपत्र ठरली. त्यांच्या मतांचं मूल्य किती पण असू द्या हो, मतांच्या मूल्यानुसार ते निवडून येतीलच, पण यातल्या निम्म्यापेक्षा जास्त माणसं तर त्यांच्या बाजूने आहेत का हे दिसलं पाहिजे. याला निर्वाचक कोटा म्हणतात. मग हा यांची बेरीज करायची असेल तर काय होईल, काय होईल बघा. याच असणार इकडं 4796 भागिले 2 अधिक 1, यांच्या निम्म अधिक 1 येणार. हा जो आकडा आहे म्हणजेच ही संक्रमण प्रक्रिया आपण का घालवायची असेल, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 9 = 18 आणि 2 × 8 = 16, 2 × 23 = 98 झाली. अधिक 1 म्हणजे निर्वाचक कोटा किती लोकांचा पाहिजे, 2399 मतदारांनी मत कमीत कमी ज्यांचं मूल्य जास्त होतं त्या व्यक्तींना किमान 2399 मतदारांनी मतदान केलेलं असलं पाहिजे. आणि मग मतांचं मूल्य जे आहे ते वाढलं की ते निवडून येतात. म्हणजे निवडणूक ही मतांच्या मूल्यानुसार होते. एखाद्या घटक राज्यांची आमदाराचं मूल्य जास्त आहे आणि एखाद्याचं कमी आहे, पण ते सगळं मिळून मूल्य जास्त झालं खरं आहे, पण मूल्य जास्त झाल्यानंतर ते मतदान करणारे व्यक्ती निम्म्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे त्यांच्या बाजूनं, त्यावेळी तो निर्वाचक कोटा पूर्ण होतो. समजा पहिल्या फेरीत मतांच्या मूल्यानुसार 100 ही व्यक्ती जास्त आहे, पुढं आहे, पण निर्वाचक कोटा जो दिलेला आहे तो निर्वाचक कोटा पूर्ण करत नाही, त्यावेळी करायचं काय? निर्वाचक कोटा पूर्ण करत नाही अशा वेळी करायचं काय, तो एक मुद्दा येतो. बरोबर. मग त्यासाठी मतांची संक्रमण प्रक्रिया सुरू होते. निर्वाचक कोटा पूर्ण झाला तर संक्रमण प्रक्रियेची गरज नसते. मग मतांची संक्रमण प्रक्रिया का सुरू होते, निर्वाचक कोटा पूर्ण नाही. आताच आपण या वर्षीचा निर्वाचक कोटा 2399 काढला, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. मग हा 2399 जो आकडा आहे तो आपल्याला त्याच्यापेक्षा 2397 मतं असतील आणि मतांच्या मूल्यानुसार एखाद्या ए या व्यक्तीला किंवा बी या व्यक्तीला मतदान मिळालंय, मतांच्या मूल्यानुसार आकडा वाढतोय, तर तसं निवडून येता येत नाही. जर पहिल्या फेरीत 2399 व्यक्ती निवडून ज्यांचं मतांचं मूल्य जास्त झालंय त्यांच्यापेक्षा जास्त 2399 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींनी त्यांना जर मतदान केलं असेल तर ते निवडून आणले म्हणायचे. पण 2399च्या ऐवजी 2398 व्यक्तींनी या मतांचं मूल्य जास्त झालेल्या व्यक्तीला जर मतदान केलं असेल तर मात्र मतांची संक्रमण प्रक्रिया सुरू होते. काय होतं की समजा डी नावाची किंवा सी नावाची व्यक्ती अशी आहे की त्यांना सर्वात कमी मतं पडलीत, मतांची निर्वाचक कोटा पूर्ण नाही झाला, तर सी नावाची व्यक्ती अशी आहे की त्यांना या 4 उमेदवारांच्या मध्ये सर्वात कमी मतं पडलीत, त्यांची त्यांना 1 नंबर जो त्यांचा पसंतीक्रम कुणी कुणी 1 नंबर दिलाय सीवाल्याला असे असणारी त्यांची मतं घेतली जातात, त्यांचा दुसरा क्रमांक कुणाला आहे तो बघायचा आणि ते दुसऱ्या क्रमांकाचे पसंतीक्रम या उरलेल्या लोकांच्या मध्ये वाटून टाकायचे. म्हणजे सी नावाच्या व्यक्तीला सर्वात कमी मतं आहेत, त्यांना जेवढी मतं पडली ती मतदानांची प्रक्रिया, त्या मतांची प्रक्रिया संक्रमण अवस्थेत जाणार. म्हणजे ज्या व्यक्तीला सर्वात कमी मतं पडल्यात त्यांची, त्या व्यक्तीला एक एक मत, एक नंबर ज्यांचा दिला होता तेच आकडे त्या मतासाठी धरले होते, पण आता त्या व्यक्तीने जो दुसरा पसंती क्रम दिलाय त्या दुसऱ्यावाल्यांचा या उरलेल्या तिघांच्या मध्ये विभागणी होणार, कुणाकुणाला दुसरा दिलाय. मग त्यानुसार समजा या व्यक्तीला दुसऱ्या क्रमांकानं पसंतीनं याचा निर्वाचक कोटा पूर्ण झाला तर ही व्यक्ती निवडून आली. यांचं पहिलंच मतांचं मूल्य होतं बी या व्यक्तीचं आपण गृहित धरलं होतं मागाशी, मतांचं मूल्य पूर्ण झालं होतं, निर्वाचक कोटा पूर्ण होत नव्हता, मग दुसरा क्रमांक यांना ज्यांनी दिला होता ते या निर्वाचक कोट्यामध्ये धरणार. मग असे समजा 2397 व्यक्तींनी यांना जर मतदान केलं असलं तर त्यातल्या 2-3 लोकांनी जर यांच्यामध्ये प्लस केलं तर झालं 2399, म्हणजे निर्वाचक कोटा पूर्ण होतो. याला म्हणायचं मतांची संक्रमण प्रक्रिया. म्हणजे मतांचं मूल्य तर जास्त पाहिजेच, पण त्याचबरोबर निर्वाचक कोटा सुद्धा पूर्ण असणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो समजा, मित्रांनो तुम्हाला ही प्रक्रिया समजली नसेल किंवा कोणतीही शंका असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच पुढचा अपलोड करतो आहोत, तो राष्ट्रपती
पद त्याची मताची संक्रमण प्रक्रिया निवडणूक पद्धत आम्ही बघितलेली आहे. यावर्षी निवडून आलेल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या व्यक्ती म्हणून राष्ट्रपती झालेल्या आहेत आणि पदानुसार त्या 16व्या राष्ट्रपती आहेत. व्यक्तीनुसार 15व्या राष्ट्रपती आहेत आणि पदानुसार 16व्या राष्ट्रपती आहेत. आणि तो पुढचा व्हिडिओ आपण द्रौपदी मुर्मू माननीय आपले भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांचा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तो पहिल्यापासून त्यांचा इतिहास मी सांगणार आहे, आपण पाहणारच आहात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.